मात्र हतबल झालेले राजकारणी आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा वारंवार या खड्ड्यातून दिसून येतो. मुंबई गोवा महामार्ग महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा मार्ग असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे आता जोखमीचे झाले. जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागत आहे. मात्र एकीकडे महामार्ग चौपदरीकरण शुभारंभ झालेला असताना हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहे. मात्र वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन मात्र सुशेगात आहे. याबाबत जाणून घेऊया संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडून. मुंबई गोवा महामार्गावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं पाऊल ठेवताच महामार्गावरील खड्डे आपलं स्वागत करतात. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र महामार्गावर पडलेले खड्डे पर्यटक आणि प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत. मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधले असता प्रशासन केवळ खड्ड्यांमध्ये जांभळ्या दगडाची फूट टाकून खड्डे भरण्याचं काम करत आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन जागे का होत नाही असा सवाल प्रवासी विचारत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. या मार्गावरून प्रवास करताना नेमका कोणता खड्डा चुकवावा असा यक्षप्रश्न वाहन चालकांसमोर पडत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार का? मृत्यूचा सापळा बनलेला महामार्ग वाहन चालकांचे बळी घेत आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर महामार्ग खड्डे मुक्त होणार असा सवालही वाहन चालक करत आहेत. जास्त दिसत आहे ह्याच्यातून माणूस चालूच पण शकत नाही. तो वाहन कशी नेणार आहे? हा मला आता कोकणचा कॅलिफोर्निया करायला निघाले ही माणसं. निदान रस्ते सुरक्षित ठेवा तर कुठे माणसाचं आयुष्य म्हणा जीवन म्हणजे सुरक्षित आहे. आपले राज्य करते कोण ह्या रोडने जात असतील अगदीच डोळे बंद करून जातात की काय असं मला वाटतंय. म्हणजे आम्ही सामान्य माणसे कशी याच्यातनं गाडी न्यायची आणि एवढे अपघात होतात एवढे हे होतं त्याच्याबद्दल नुसती चिंता व्यक्त करतात पण त्याच्यावर खरोखर चिंतन करून ही परिस्थिती दूर करण्याचा काय प्रयत्न करत नाही आहे. माझं एवढंच मत आहे की निदान रस्ते दुरुस्त करा. बाकीच्या योजना तुम्ही बाजूलाच द्या नंतर करा. रस्ते सुरक्षित असतील तर माणूस जगेल तरी निदान. हां अन्न निवारा आणि ह्या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्याच्यापुढे आता मला असं बोलावं वाटेल की रस्ते हे सुद्धा जीवनावश्यक आहेत. कारण आणि हे जीवनावश्यक बनवण्याचं पूर्ण जबाबदार ह्याला सरकारच आहे. त्याने हे जबाबदारी घेतलं पाहिजे. अत्यंत धोकादायक झालेले आहेत. कधी आपण म्हणजे कुठलीही गाडी जर त्याचं बॅग हे कमी असेल चालून काय म्हणतो ग्राउंड क्लिअरन्स तर नक्की तिथे गाडी प्रत्येक वेळी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त झालेली आहे. त्यामुळे भयंकर खड्ड्यांमुळे ह्या कोणाच्याही जीवितला कधी हानी होऊ शकते किंवा मोठी नुकसान मालमत्तेचं होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर काहीतरी सरकारने करणं गरजेचं दिसतं. सत्ताधारी असू दे आणि कोणी असू दे कोणाकडूनही हे काम होणं गरजेचं आहे. आता जे सध्याचं हे चाललं आहे त्याच्याप्रमाणे बघायला गेलं तर याच्याकडे लक्षच कोण देत नाही असं झालेलं आहे सगळं. नेहमीच येतो मग पावसाळा. पावसाळा आला की मुंबई गोवा महामार्गावरती खड्डे पडतात आणि या खड्ड्यांनी आतापर्यंत अनेक बळी घेतलेले आहेत आणि अजून किती बळी घेणार हे प्रशासन अजून किती बळी घेणार आहे असा संतप्त सवाल या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी विचारतात. आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया कशा आहेत. काय सांगाल मुंबई गोवा महामार्ग होती या ठिकाणी आपण प्रवास करताना जे खड्डे पडले तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं? एवढे भयंकर खड्डे पडले आहेत तर त्या खड्ड्यामध्ये आमचा जीवही जाऊ शकतो.
आम्ही तो रस्ता शॉर्टकट आहे म्हणून आम्ही ह्या रस्त्याने आलो, ह्या रस्ता शॉर्टकट आहे आम्ही कोकण बघायचं म्हणून ऐकलं ह्या रस्त्याने आलो, तर खड्ड्यात आमचे जीव मुठून घेऊन चाललो आहे, झोपू शकत नाही. आम्ही व्यवस्थित आता आम्ही त्या कणकवली ते सावंतवाड एवढं हैराण झालो आहे. यात आतापर्यंत इथं आम्हाला 5 तास जायचं, इथं 4 ते 5 तास गेले, एवढे खड्डे आहेत. आम्ही बोललो टॉपोटॉप जाऊ म्हणून इकडनं तो रस्ता आम्ही कॅन्सल केला आणि ह्या रस्त्याने आलो बोलो कोकणाचं दर्शन घेऊन जाऊ. तर कसलं अजून आम्ही कणकवली गाठली नाही, त्या रस्त्याला असतो तर आतापर्यंत कोल्हापूर क्रॉस करून आम्ही गेलो. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या विकसित झालेला जिल्हा आहे, मात्र या खड्ड्यांमुळे नाग लागतो त्यांचं म्हणणं आहे. आपलं काय मत आहे, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे पर्यटन दृष्ट्या एकदम विकसित झालेला आहे, मात्र या मुंबई गोवा मार्गाचे जे खड्डे आहेत प्रवास करताना सर्व प्रवाशांचा त्रास होत्याबद्दल तुम्ही काय सांगा? मुंबई ते गोवा किंवा गोवा ते मुंबई हा जो मार्ग आहे जास्तीत जास्त हा जो 12-13 तासाचा हा एक जाणारा प्रवासाचा वेळ आहे. त्या ह्या मुंबई गोव्यापासून तर मुंबईपर्यंत जाताना एवढा त्रास होतो, एवढे खड्डे पडलेले आहेत, आम्हाला 15-16 तास लागतात पोचायला. त्या खड्ड्यातून आम्ही आमचा जीव मुठीत धरून कसे खड्डे वाचवायचे, कसे दुसऱ्या समोरच्या गाड्या आहेत डायरेक्ट अंगावर त्यांना कशा बचाव करायचा, ते एवढ्या गोष्टी त्या म्हणजे जीव हातामध्ये एकदम ती जीव घेऊन असे गाडी ह्या रस्त्यावर चालवावी लागते. तर या प्रशासनाने त्यांना ह्या गोवा मार्गावर चांगली एक थोडी व्यवस्था करावी रस्ते चालवल्या करण्याची इच्छा आहे. नक्कीच हा जो मार्ग आहे तो सुरळीत करावा अशी या ठिकाणी वाहन चालकाची आणि प्रवाशांची मागणी आहे. आपल्यासोबत अजून एक प्रवासी आहे, ते ज्या ठिकाणी सावंतवाडी ते कोल्हापूरचा प्रवास करतात, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या खड्ड्यांविषयी काय आहे. साहेब मला एवढं कळत नाही, सगळ्या एवढ्या सगळ्या महाराष्ट्रातले रोड बरेचसे जे आपण ट्रॅव्हल करतो ते सगळ्या काँक्रीटचे झाले, 4 पदरी रोड झाले, हाच रोड का नाही अजून बनला? इतके वर्ष आम्ही ह्या रोडने ट्रॅव्हल करतो, इतके वर्ष बघतोय, हा रोड का नाही बनला? सगळे सरकार आले, काँग्रेस आलं, BJP आले, सगळे सरकार आले, शिवसेना आली, हा रोड का नाही बनवला ह्याचं मला प्रशासनाकडून उत्तर पाहिजे. नक्कीच हा जो महामार्ग आहे तो का बनवला जात नाही आहे, वारंवार मागणी करून याकडे दुर्लक्ष केलं जातं. अजून किती बळी घेतल्यानंतर हे सुशेगात असलेलं महामार्ग प्रशासन जागा होणार असा संतप्त सवाल या ठिकाणी प्रवासी विचारत आहेत. कॅमेरामन राज अजपूतसह उमेश परब, कोकण लाईव्ह, सिंधुदुर्ग.